गेल्या वर्षी म्हणजे 2021 ऑक्टोबर महिन्यात ईडीची जरंडेश्वर कारखान्यावरती धाड पडली, तपासणी झाली आणि भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी जे प्रश्न उचलले होते की जरंडेश्वरचं जे कॅपिटल उभं केलं त्याच्यावरती काही संशयास्पद त्यांना वाटते, फंडिंग कुठून झालं असंही म्हटलं गेलं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनित्राताई पवार यांच्या बँक अकाउंटमधनं सुद्धा हे फंडिंग झालं असावं आणि त्यानंतर जप्ती आली, प्रोविजनल अटॅचमेंट आली, बरंच काही एक चित्र जे उभं राहिलं की आता पुढं काय होणार, जे शेतकरी या कारखान्याला ऊस देतात त्यांचं काय होईल आणि गेल्या 6 महिन्यात या कारखान्याचं काय झालं याच्याबद्दलचा हा ग्राउंड रिपोर्ट। सगळ्यात पहिले जरंडेश्वर कारखान्याला जे ऊस देणारे शेतकरी आहे त्यांचं काय मत आहे हे आपण ऐकून घेऊया। गेल्या 6 महिन्यापूर्वी किरीट सोमय्या इथे येऊन गेला, शेतकरी जरा डगमगले, घाबरले आणि त्यांना वाटायला लागले आपला ह्यो इतका चांगला जोमात चालणारा जरंडेश्वर शुगर्स मिल्स हा कारखाना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिशय सुरेखरित्या आणि छानरित्या चालवलेला आहे आणि जवळजवळ 1,00,000 वरून उतारा या कारखान्यास मिळाला नाही। गळीत हंगाम 2022 अतिशय सुरेख पद्धतीने चालू आहे, तरी किरीट सोमय्या इथं येऊन गेला आणि शेतकऱ्याला घाबरून गेला, पण त्याचा काहीसुद्धा काढी मात्राचा देखील या कारखान्यावरती कसलाच फरक पडला नाही आणि कारखाना अतिशय जोमाने चालू आहे आणि शेतकऱ्यांना पण 3,000 आसपास दर मिळालेला आहे, त्यामुळे शेतकरी वर्गातून अतिशय समाधान व्यक्त होत आहे। तर आपण ऐकलं की शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जरी एक चित्र उभं राहिलं होतं की जप्ती आलेली आहे आणि कारखाना ठप्प होईल, पण तसं झालं नाही। आज शेतकरी या परिसरातील खूप खुश आहे, कारण असं सांगण्यात येते आहे की विक्रमी क्रशिंग झालेलं आहे जरंडेश्वरचं, जवळपास 12,00,000 मेट्रिक टन ऊस इथं क्रश केला गेला। आता लीगलिटीचं बोलायचं झालं म्हणजे जे ईडीची तपासणी झाली, ईडीची रेड झाली आणि प्रोविजनल जप्ती म्हणजे अटॅचमेंट जी आलेली आहे म्हणजे काय, याच्याबद्दल आपण योगेश पांडे आपल्यासोबत आहे जे की आरटीआय ॲक्टिव्हिस्ट पण आहे आणि या विषयाचे जाणकारसुद्धा आहे। योगेश, आपण काय म्हणणार, एकीकडे जे म्हटलं गेलं की प्रोविजनल अटॅचमेंट झालेलं आहे जरंडेश्वर कारखान्याचं, म्हणजे काय आणि आजही हा कारखाना सुरू कसा काय? नाही, मुळामध्ये कारखाना सुरू कसं काय तर आता ईडीने कारखाना अटॅच केला पण तो प्रोविजनल केला असं तुम्ही म्हणताय आणि ईडीच्या जे त्यांनी जी माहिती दिली होती मी पण पेपरमध्ये वाचलं होतं की ईडीने अटॅच केला, प्रोविजनल केला, तर ह्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात तो अटॅच केला असं माझा निष्कर्ष आहे। यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात अटॅच केला असं त्यामधून आपण निष्कर्ष काढूया। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या परिसरामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं काय, कारण त्या परिसरामध्ये 3 ते 4 कारखाने बंद अवस्थेमध्ये आहे आणि ऊसाचं पीक हे ऊस लागवड झाल्यापासून साधारणपणे 14 ते 15 महिन्या त्याला गाळापाला जाऊस पण लागतो आणि जर आपण जर तारीख बघितली तर साधारणपणे ऑक्टोबरच्या आसपास ईडीने छापेमारी केली, मग त्यावेळेस लोकांच्या शेतामध्ये ऊस देखील उभा होता, मग अशा परिस्थितीत करायचं काय? तर मला असं वाटतं, म्हणजे माझं हे मत आहे की त्यामुळं ही तात्पुरत्या स्वरूपाची परवानगी असावी किंवा कुठल्या प्रकारचं हे त्यांचं दोघांमध्ये ॲडजस्टमेंट आहे की कारखाना ईडीच्या आधिपत्याखाली सुरू आहे किंवा ईडीने क्लीन चिट दिली आहे याविषयी आपल्याला काही माहीत नाही, याविषयी ईडीच खुलासा करेल। मात्र गाळप होणं महत्त्वाचं होतं आणि शेतकऱ्यांची जी समस्या होती की ऊसाचं गाळप झालं पाहिजे, आता हा जो विषय आहे साखर कारखाने घोटाळा, साखर विक्री घोटाळा, याचा पार चौथा झाला आहे। 2016-15 अण्णा हजारे काय, राजू शेट्टी काय, सगळ्यांनी याचिका टाकल्या, पुढं काय झालं आपण सगळं बघतोय, अजून मधून हा कुठं उचक्या लागल्यासारखा विषय आधीमध्ये निघतो आणि आता लोकांना हे आंघोळणी पडलं आहे, लोकांना आता काही वाटत नाही, सगळ्यांचं म्हणणं आहे माझा ऊस गेला पाहिजे, माझ्या ऊस जाण्याशी त्याला मतलब आहे, तिकडं कारखाना ती राज्य सहकारी बँक काय घेणं देणं नाही कोणाला, त्यामुळं कारखाना सुरू राहणं महत्त्वाचं होतं। कारखाना सुरू राहतोय, लोकांना पैसे मिळत आहे, बाकीची जी काय घेणं देणं नाही कुणाला, आता जे चाललं आहे त्याचं असं चालू द्या। एकीकडे जे कानूनी दावपेच आहे की ईडीद्वारे छापेमारी, प्रोविजनल अटॅचमेंट, पण दुसरीकडे कारखाना सुरू आहे आणि शेतकरी अत्यंत खुश आहेत। कॅमेरामन गोपाल हरणे आणि इम्तियाज मुजावरसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक।